अजीत अजीत सांग ना अजीत दिसा अजीत अजीत ही करण्यात आली होती. आता संपूर्ण या प्रकरणाची माहिती जी आहे हे घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. उद्या तसं गाव ते स्वतः या ठिकाणी पोहोचलेले आहेत. ज्या त्यांच्या दोन गाड्या होत्या उघड उघड आणि याच गाड्या पोलीस सुद्धा जे आहेत हे आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामुळे आता या सगळ्या व्यक्त होतात हे पाहणं अधिक महत्वाचं ठरणार आहे. ओपन कर ना इकडेही फोडलंय. सकाळी 6:30 वाजता टीम अनोळखी इस्वाने श्री गुणवत्त सरावत्ते यांचे रेसिडन्स असलेल्या एरियामध्ये पार्क केलेल्या गाड्या त्यांनी फोडल्या. उपस्थित जो बंदोबस्त आपले पोलीस कर्मचारी होते त्यांनी तात्काळ त्या तिघा जे आंदोलन करतो त्यांना ताब्यात घेतले होते आणि पोलिसांनी त्यांच्या अगेन्स्ट गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. CR नंबर 375/23 या क्रमांकानुसार हा गुन्हा दाखल आहे. तिन्ही आरोपी ताब्यात आहेत. एकूण ह्या पूर्ण प्रोसेसमध्ये 4 लोक इन्वॉल्व होते. त्यांनी काचा फोडलेले 3 आणि जो त्यांच्याबरोबर जो फेसबुक लाईव्ह करत होता तो एक आरोपी घटनास्थळावरून तो निघून गेला. 4 आरोपींविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला. कुठले सेक्शन्स लावले आणि कोण होते हे ओळख पटले का? क्रांती मोर्चाशी संबंधित हे कार्यकर्ते होते का? ज्यावेळेस ते घटनास्थळावर आले त्यांनी काही घोषणा दिल्या. 1 लाख 1 मराठा, 1 लाख मराठा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जय, 3 लाख वृंदावर अशा काही घोषणा त्यांनी दिल्या व त्यांनी पुढचा ॲक्ट केला. आम्ही त्यांना ताब्यात घेतलं आहे आणि पुढील गुन्हा पूर्ण प्रक्रिया गुन्हा तपासाची सुरुवात.